परभणी जिल्हा मित्र मंडळ व देवगिरी टेकर्स यांच्या वतीने गुरुवार रोजी दुपारी शहरातील राजमाता अहिल्याबाई होळकर पुतळा चौक येथे मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषद देण्यात आली. ओके आजची पत्रकार परिषद ही जनांगे भावांचं आम्हाला उपोषण चालू आहे त्याच्या समानार्थ आम्ही घेतलेली आहे. त्यासाठी आम्ही साखर पोषण क्रांतीचो विजय करणार आहोत. आम्ही विविध स्तरातले उच्च शिक्षित 100 ते 150 लोक आहेत आणि हे आमचं साखर पोषण उद्या 3 नोव्हेंबर पासून क्रांती चौक येथे सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं आणि ते दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मराठा समाजाची आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आम्ही मराठा समाजाने घेतलेली आहे. पण राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, हे वेळ काढू धोरण काढत आहे. त्याच्यामध्ये अननेसरी कोणत्याही मुद्द्याची घुसळून करत आहे आणि हे आरक्षण दिलेलं टिकणार नाही अशी अफवापासून लोकांच्या मराठा समाजाच्या नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की राज्य सरकारनं आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं. हे दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची नसून ती आमची आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आमच्या मराठा आरक्षणमध्ये जी लीगल टीम आहे त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा काही सपोर्टची आवश्यकता नाही आहे. परंतु महाराष्ट्र सरकार त्यांची वोट बँक डिस्टर्ब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यासाठी असमर्थ आहे आणि त्यामुळे जे आरक्षण टिकू शकतं राज्य सरकारचं ते आरक्षण देण्यासाठी सुद्धा त्यांचा नकार आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे.